चला आपण पाहूया विद्यार्थ मला या पाठामधील पहिलं सुभाषित पहिलं सुभाषित आहे सुखार्थी चेत तेजेत विद्या विद्यार्थी चेत तेजेत सुखम सुखार्थिनः कुतो विद्या कुतो विद्यार्थिनः सुखम सुभाषिताखाली मी अन्वय पण दिलेला आहे अन्वय आहे सुखार्थी चेत विद्याम तेजेत अन्वयानुसार आपण भाषांतर बघणार आहोत आणि समजूनही घेणार आहोत सुखार्थी म्हणजे सुखाची इच्छा करणारे आणि विद्यार्थी विद्यार्थी म्हणजे विद्येची इच्छा करणारे म्हणजे ज्ञानाची इच्छा करणारे तर सुखार्थीचे चेत सुखाची इच्छा करणाऱ्याने विद्या त्यागून द्यावी विद्या सोडून द्यावी ज्ञान सोडून द्यावे आणि विद्यार्थीचे चेत सुखम तेजे आणि ज्ञानाची इच्छा करणाऱ्याने सुख सोडून द्यावे सुख म्हणजे काय रात्रंदिवस आराम करणे आपल्या मनाला जे आवडेल ते करणे तर याला म्हटलं जाईल सुख मात्र इथे काय म्हटलंय बघा इथे इमेजमध्ये विद्यार्थी कसा असतो रात्रंदिवस झोकून विद्येसाठी प्रयत्न करणारा असतो विद्या प्राप्त करण्यासाठी प्रयत्न करणारा असतो तर मग ज्याला विद्येची इच्छा आहे त्याने याप्रमाणे कार्य करत आप विद्या प्राप्त करावी इथे असं म्हटलं आहे तर व्य सुखार्थी चेत ते जेत विद्या सुखाची इच्छा असणाऱ्याने विद्या सोडून द्यावी आणि विद्येची इच्छा असणाऱ्याने सुख सोडून द्यावे सुखार्थीन कुतो विद्या सुखा जो सुखी असतो त्याच्याकडे विद्या कुठून आणि विद्यार्थीनं ह कुतो सुखम आणि जो विद्यार्थी असतो त्याच्याकडे सुख कुठून म्हणजे जो खरा विद्यार्थी आहे त्याच्याकडे सुख नसते आणि जो सुखार्थी असतो त्याच्याकडे मात्र ज्ञान नसते या सुभाषितामध्ये कठीण शब्दार्थ आपण पाहिलेत सुखार्थी म्हणजे सुखाची इच्छा असणारे विद्यार्थी म्हणजे विद्येची इच्छा असणारे सुखार्थी न म्हणजे सुखाची इच्छा करणारे विधिलिंग लकार क्रियापद विद्यार्थ विद्यार्थ जे नाव दिले आपल्या पाठाला त्याला आपल्या संस्कृत व्याकरणाच्या भाषेमध्ये म्हटलं आहे लकार तर विधिलिंग लकाराचं क्रियापद या सुभाषितामध्ये आहे त्यजेत, त्यजेत म्हणजे सोडून द्यावे त्यागून द्यावी याप्रमाणे हे सुभाषित